ठाणे शहराच्या समस्यांबाबत आज मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आहे. बैठकीमध्ये ठाण्याच्या रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी अशा अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. MMRDA आणि MSRDC असे स्वतंत्र अधिकारी नियुक्त करावेत असं या चर्चेमध्ये यावेळेला चर्चा झाली आहे. दोन्ही यंत्रणा 24 तास खड्डे बुजवण्याचं काम करणार. मुंबईसह ठाणे, नवी मुंबई तसंच शिळफाटा, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर आणि भिवंडीतल्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ठाण्यातल्या समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी आज बैठक घेतली. या बैठकीमध्ये या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे. ठाणे शहरातल्या ज्या समस्या आहेत त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. ठाण्याच्या रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी हे महत्त्वाचे विषय यावेळेला चर्चेत होते. तर MMRDA आणि MSRDC असे स्वतंत्र अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत आणि या दोन्ही यंत्रणा सतत खड्डे बुजवण्याचं काम करणार आहेत. फक्त ठाणे शहरातले नाही तर मुंबई, नवी मुंबई, शिळफाटा, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर आणि भिवंडीतल्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करण्याचे निर्देशसुद्धा यावेळेला मुख्यमंत्र्यांनी दिलेत. आपल्याला माहिती, भिवंडी, ठाणे, शिळफाटा हे असे भाग आहेत ज्या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी असते आणि या वाहतूक कोंडीमुळे अनेक जण त्रस्त आहेत. या वाहतूक कोंडीवर आता कायमस्वरूपी उपाय करावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून. कृष्णात, ठाणे शहराबाबत आणि ठाणे जिल्ह्याबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत, कुठले कुठले निर्णय? या संदर्भात खास करून सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण डोंबिवली परिसर असू दे किंवा अंबरनाथ या परिसरामध्ये किंवा शिळफाटा रोड या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होताना दिसते आणि यामध्ये महत्वाचं कारण आहे ते खड्डे. आणि हे खड्डे बुजवण्याच्या दृष्टीनं दोन्ही यंत्रणांनी काम करावं, म्हणजे MMRDA असू दे किंवा MSRDA असू दे, आणि यांनी स्वतंत्र असे अधिकारी नियुक्त करावेत आणि त्याचबरोबर रेडीमिक्स पद्धतीने हे खड्डे तात्काळ बुजवून घ्यावेत अशा प्रकारच्या सूचना त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आहेत. आणि त्या संदर्भातली जी काही कारवाई आहे ती संबंधित पोलीस अधिकारी आहेत, वाहतूक नियोजन करणारे वाहतूक पोलीस आहेत, या संदर्भातली त्यांच्याशी चर्चा करून तात्काळ ह्या संदर्भातली कार्यवाही करावी आणि वाहतूक कोंडी जी ज्या ज्या ठिकाणी होते त्या त्या ठिकाणी अशा प्रकारे निर्देश दिलेले आहेत. ठीक, धन्यवाद कृष्णात संपूर्ण माहितीसाठी. छत्रपतींचा विचार म्हणजे